मुलाने विचारतो काय व्हायचं काय बनायचं त्यावेळेस मुले सांगतात फर्स्ट इयर पास झाले की मग सांगतो फर्स्ट इयरचा निकाल लागला की आम्ही मुलाने सांगतो आता काय बनायचं तो मुलगा सांगतो सेकंड इयरला गेला की सांगतो सेकंड इयरचा निकाल लागला मग विचारलं आता काय करायचं तो सांगतो थर्ड इयरला गेला की मग सांगतो तिसऱ्या वर्षात प्रवेश होतो तिसऱ्या वर्षाची परीक्षा होते परीक्षा झाल्यावर विचारलं की आता काय करणार आहे तो सांगतो निकाल लागले की मग सांगतो निकाल रिझल्ट डिक्लेअर होतो आणि मग त्या मुलाला विचारायला लागतं आता काय म्हणणार आहे आता तरी सांग त्यावेळेस तो विद्यार्थी सांगतो माझा मित्र काय करतो ते बघतो आणि मग सांगतो याचा अर्थ आम्ही आमचं ध्येय ठरवलेले नसतं ध्येय ठरवण्यासाठी आतून एनर्जी लागते आतून ऊर्जा लागते आतून विचार करावा लागतो आतून स्फूर्ती घ्यावी लागते मोटिवेशन म्हणजे तरी काय इन्स्पिरेशन म्हणजे काय प्रेरणा म्हणजे काय एखाद्या सक्सेसफुल मुलाला जेव्हा विचारलं जातं तुझ्या यशाचं रहस्य काय तो सांगतो माझी जन्म देणारी आई एखादा मुलगा सांगतो माझा बाप माझे पिता माय फादर मदर माय पेरेंट्स एखादा मुलगा सांगतो माय टीचर्स माय गाईड्स एखादा मुलगा सांगतो द नेचर निसर्ग हा माझा गुरु आहे हे जरी सगळं झालं तरी ज्या ज्या महापुरुषांची चरित्र आम्ही वाचतो ती सुद्धा एक प्रेरणा असते त्याचा विचार आपण अलीकडे करत नाही मला वाटतं ज्या मुलांना पुढे जायचं आहे त्यांनी हा विचार केला पाहिजे मुद्दा म्हणून तुम्हाला एक घटना सांगतो अमेरिकेत घडलेली इयत्ता सातवीचा वर्ग आहे सेवन क्लास आणि त्या वर्गामध्ये आम्ही नावाचा मुलगा आहे तो बेंचवर पी लिहितो अलीकडे बेंचवर मुलं काही लिहितात कशासाठी लिहितात हे अजून आम्हाला कळलेलं नाही बेंच खराब करण्यासाठी लिहितात तर त्यांना काही अपेक्षित असतं त्यांना काही पुढे दृष्टिकोन ठेवून लिहायचं असतं हे कळत नाही त्या सातवीच्या वर्गातल्या मुलाने बेंचवर पी लिहिलं शेजारी बसलेल्या त्याच्या वर्गातल्या मित्राने ते पाहिलं आणि विचारलं व्हॉट डू यू मीन बाय पी काय तुझ्या पीचा अर्थ काय तुला पी म्हणजे अपेक्षित आहे तो म्हटला इट्स माय सिक्रेट ते माझं गुपित आहे ते मी कधी कुणाला सांगत नाही सिक्रेट जरूर असू द्यावं पण ते सिक्रेट स्वतःला आयुष्याच्या ध्येयाकडे नेणार असावं सिक्रेट हे समाजाला आणि घरच्यांना पालकांना शिक्षकांना मित्रांना फसवण्यासाठी नसावं सिक्रेट्स हे असलंच पाहिजे पण ते उद्देश ठेवून केलेलं पाहिजे त्या मुलाने सांगितलं नाही अभिनय मधली सुट्टी झाली रिसेस आणि रिसेस मध्ये सगळी मुलं गोळा झाली आणि या मित्राने सांगितलं हा बेंचवर पी लिहितो सगळे जण विचारायला लागले व्हॉट डू यू मीन बाय पी अभी अभी सांगत नव्हता तो नुसता म्हणायचा इट्स माय सिक्रेट ते माझं गुपित आहे ते मी कधी कुणाला सांगत नाही पुन्हा क्लास सुरू झाला सुट्टी संपली वर्ग सुरू झाला आणि वर्ग सुरू झाल्यावर शेजारचे मित्र काही गप्प बसतात का तुम्ही शाळेत होता आता कॉलेजला आलात तुम्हीही कसं वागता शाळेत कसं वागत होतो हे विद्यार्थी म्हणून आपल्याला माहिती आहे शेजारच्या मित्राने उभं राहून शिक्षकांना सांगितलं टीचरला हा बेंचवर पी लिहितो सर ज्या वेळेस माझा मित्र उत्तर देत नाही तेव्हा आम्ही असंच करतो त्या मित्रानेही तेच केलं शिक्षकांनी याबीला वर्गात उभा केला आणि विचारलं व्हॉट डू यू मीन बाय पी वाय आर यू रायटिंग पी काय तुझ्या पीचा अर्थ का पी लिहितोस तो म्हणायचा इट्स माय सिक्रेट सर ते माझं गुपित आहे ते मी कधी कुणाला सांगत नाही बट पुढची गोष्ट त्या शिक्षकांनी प्रिन्सिपल सरांना सांगितलं प्रिन्सिपल का महत्वाचा उगाच कुणीही कोणत्याही पदावर कधी बसत नाही ती योग्यता ती पात्रता ती लायकी ते शिक्षण ते अनुभव असलं की मगच माणसं पदावर बसतात आणि चुकून जर अशा पदावर कोणी बसलं तर त्याला खाली खेचलंही जातं याचा अर्थ मला जिथे जायचं आहे ती योग्यता मला प्राप्त करता आली पाहिजे ती शिक्षणाची अनुभवाची अट मला पूर्तता करता आली पाहिजे हा यातला उद्देश आहे प्रिन्सिपल इज प्रिन्सिपल आणि प्रिन्सिपल सरांनी तो विषय सोडून दिला विचार करा प्रिन्सिपल हे अनुभव आणि लॉट ऑफ एक्सपिरियन्स खूप मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी त्या दिवशी ते प्रकरण बाजूला काढलं दुसऱ्या दिवशी महिनाभर तो विषय काढला नाही आणि अचानक एक दिवस बेल वाजवली आणि पिऊन धावत धावत आला शिपाई धावत आला प्रिन्सिपल सर म्हणाले सेवन क्लास कॉल ॲबी ॲबीला बोलून आण ॲबीच्या वर्गातलं शिपाई धावत गेला आणि ॲबीला वर्गातून कॉल करण्यात आलं ॲबीच्या डोक्यात ही गोष्ट आलीच नाही की मला प्रिन्सिपल सरांनी कशाला बोलवलं असेल
आणि ती वेळही तशी नव्हती, त्या दिवशी काही घटनाही घडली नव्हती, अचानक हे घडलं होतं. म्हणून प्रिन्सिपल हे अनुभवाने काम करत असतात. प्रिन्सिपल सरांची किंवा मॅडमची केबिन ही अशा ठिकाणी असते जिथून सगळा प्रीमायसेस दिसत असतो आणि त्यांना सगळं दिसावं हाच त्याचा उद्देश असतो. प्रिन्सिपल सरांनी हे सगळं पाहत होते. अॅबीला वर्गाच्या बाहेर काढलं, अॅबी वर्गातून इकडे प्रिन्सिपल केबिन कडे चालत येत होता. प्रिन्सिपल सर केबिन मधून हे सगळं बघत होते, अॅबी चालतो कसा, अॅबी उभा राहतो कसा, अॅबी दिसतो कसा. याचा अर्थ आपण बसतो कसे, आपण चालतो कसे, आपण इतरांशी बोलतो कसे, आपण संवाद साधतो कसे, हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. म्हणून महाविद्यालयामध्ये कॉलेजमध्ये शिकताना आपण प्रत्येक गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. आपली राहणी, आपली वेशभूषा, आपला ड्रेस कोड, आपलं दिसणं, आपलं वागणं, आपलं बोलणं, वर्गात उपस्थित राहणं, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात. आणि प्रिन्सिपल सर हे सगळं बघत होते. प्रिन्सिपल सरांच्या केबिन समोर अभि येऊन उभा राहिला आणि सरांनी आतून त्याला एकदा निरखून पाहिलं. नम्र वाटत होता. आता एक रक्षा नावाची मुलगी इथे व्यासपीठावर तिचा सत्कार झाला, त्यावेळेस ती खाली वाकून प्रिन्सिपल मॅडमला नमस्कार करत होती. याचा अर्थ माणसं नम्र असतात. काळ कोणताही असू द्या, आधुनिक असू द्या किंवा गेलेला असू द्या, जी माणसं नम्र असतात तीच माणसं पुढे जात असतात. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, मला हे महत्वाचं वाटतं. आणि त्या प्रिन्सिपल सरांनी बेल वाजवली आणि अॅबीला आत येण्याचा इशारा केला. अॅबी आतल्या बाजूला निघाला आणि प्रिन्सिपल सरांच्या टेबल समोर जाऊन हात बांधून उभा राहिला. त्याला काही कळत नव्हतं अचानक आज सरांनी का बोलवलंय. आणि थोड्या वेळाने सरांनी विचारलं, अॅबी व्हॉट डू यू मीन बाय पी. अचानक तो खबरला, दचकला, हे प्रकरण अचानक कुठून आलं असं त्याला वाटलं. पण तो म्हणाला, सर इट्स माय सिक्रेट, ते माझं गुपित आहे, ते मी कधी कुणाला सांगत नाही. पण ते प्रिन्सिपल होते, ते काही उगाच खुर्चीवर बसले होते की गंमत म्हणून. त्यांच्या मागे अनुभव होता, त्यांच्या मागे शिक्षण होतं, त्यांच्या मागे योग्यता होती, मुलांचे चेहरे वाचण्याचं स्किल होतं, मुलांच्या चेहऱ्यावर काय घडलंय हे शोधण्याचं काम ते गेले आयुष्यभर करत होते. ते प्रिन्सिपल सर अॅबीला म्हणत होते, अॅबी मला माहितीये तू का बेंचवर पिली तो. अॅबी अजून खवळला, सरांना कसं कळलं, मी अजून कुणाला सांगितलं नाही मी बेंचवर पी का लिहितो. प्रिन्सिपल सरांना कसं कळालं माझ्या पीचं रहस्य. तो म्हणाला, सर नाही इट्स माय सिक्रेट, आतापर्यंत ते मी कधीही कुणाला सांगितलं नाही. त्यावेळेस प्रिन्सिपल सर असं म्हणतात, तू बेंचवर पी लिहितो याच कारण मला माहितीये. तो म्हणाला, सर सांगा ना. आणि प्रिन्सिपल सर म्हणाले, पी म्हणजे तुला पिऊन व्हायचं म्हणून तू बेंचवर पी लिहितोस. अभी विचार करायला लागला आणि म्हणाला, सर पी म्हणजे काय, पिऊन असत का. सर म्हटले, मग तुला पोलीस व्हायचं असलं पाहिजे म्हणून तू बेंचवर पी लिहितो. तो म्हणला, पी म्हणजे पिऊन आणि पोलीस एवढंच असतं का. सर म्हटले, मग माझ्यासारखं प्रिन्सिपल व्हायचं असलं पाहिजे. तो म्हणाला, सर पी म्हणजे पिऊन, पी म्हणजे पोलीस, पी म्हणजे प्रिन्सिपल, यातलं मला काहीच व्हायचं नाही, मला पी म्हणजे प्रेसिडेंट ऑफ अमेरिका व्हायचंय. तो याबी म्हणजे अब्राहम लिंकन होते. ते सातवी ठरवत होते मला काय बनायचंय, मला कुठपर्यंत जायचंय. याचा अर्थ माझी झेप काय आहे, मला काय जमतंय, मी कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि समाजाला कशाची गरज आहे, या सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केली की मग आपलं यश कशात दडलेलं आहे हे आपल्याला सहज कळतं. पण अलीकडं हे विद्यार्थी युवा अवस्थेमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये अडकून बसतात, त्यामुळे आयुष्याचं ध्येय, आयुष्याचं गोल, आयुष्याचं टार्गेट काय असावं हा विचार विद्यार्थी करताना दिसत नाही. ऐन तालुक्यात मुलांच्या चेहऱ्यावर फ्रस्ट्रेशन दिसतं, उदासीनता दिसते, नाराजी दिसते. या 18 वयाच्या 20 वयाच्या मुलांच्या चेहऱ्यावर किती तेज पाहिजे. स्वामी विवेकानंद शिकागोत उभे राहिले, चेहऱ्यावर तेज आहे. आपण आपल्या शाळेत आणि कॉलेजमध्ये उभं राहताना चेहऱ्यावर तेज नसेल तर काय विचार केला पाहिजे.